ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಗಣಾನಾಂತ್ವಾ ಗಣಪತಿಗಂ ಹವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮನಸ್ಪತ ಆನ ಶೃಣ್ವನ್ನೋತಿಭಿಃ ಸೀದಸಾದನಂ ಮಹಾಗಣಪತಯೇ ನಮಃ. ಓಂ ಸಹನಾಭವತು ಸಹನೌ ಭುನಕ್ತು ಸಹವೀರ್ಯಂಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾ ವಿದ್ವಿಷಾವಹೈ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿಃ. ಓಂ ಅಸತೋ ಮಾ ಸದ್ಗಮಯ ತಮಸೋ ಮಾ ಜ್ಯೋತಿರ್ಗಮಯ ಮೃತ್ಯೋರ್ಮಾ ಮೃತಂಗಮಯ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿಃ. ಅಮೃತಸ್ಯ ಪುತ್ರಾಃ, ಎಂಬಾಡಿಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಮಾರ್ಟ್ಯಾಲಿಟಿ, ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೇಷನ್ ಆಫ್ ಇಮಾರ್ಟ್ಯಾಲಿಟಿ ಆಸ್ ವಿ ಆರ್. ಅಮೃತಸ್ಯ ಪುತ್ರ ಮಟ್ಲೇಲ ಆಯ್. सुरुवातीला मी दोन मंत्रांचं उच्चारण केलं. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहै. आणि दुसरा मंत्र आहे ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. आपण इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये चाललो हां. आपलं जे आहे ना, मी कोणालाही काही प्रश्न विचारणार, त्यामुळे चेहऱ्यावर एक रिलॅक्सेशन असू द्या. खूप छान आपल्या आपण गप्पा करूया. आपल्या गप्पा होतील, आपल्याला जीवन भरभरून जगायचं आहे. आनंद सर्वांना करावासा वाटतो ना, की जीवनामध्ये भरभरून आनंद असावा असं सर्वांना वाटतं की नाही वाटत? मला उत्तरं लागतील हां. हां, तर आनंदाची सर्वांनाच गरज असते. आनंदाशिवाय काहीही, जर एका बाजूला आनंद ठेवला आणि दुसऱ्या बाजूला जर जगाचं पूर्ण साम्राज्य ठेवलं तर तुम्ही काय निवडाल? आनंद निवडाल. उपनिषदांमध्ये येतं की यदि आनंदो न स्यात को हे वाण्यात को हे प्राण्यात. जर जीवनामध्ये जर आनंद नसता तर आपण श्वाससुद्धा घेतला नसता. म्हणजे सगळे आपण कशाच्या शोधात आहोत? कशाच्या शोधात आहोत? आनंदाच्या शोधात आहोत सगळे. आणि आनंद पाहिजे तर आनंदासाठी आपलं जे अस्तित्व आहे ते काही काळासाठी टिकलं पाहिजे की अनंत काळासाठी टिकलं पाहिजे? म्हणजे आपली जी इच्छा असते की आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे ते आपलं आयुष्य शांत असावं की अनंत असावं? शांत म्हणजे लिमिटेड, अनंत असावं. तर म्हणजे अनंत आयुष्याची आपल्याला इच्छा असते. आणि आपल्याला जे काही जीवनात आहे ते कन्फ्युजिंग असावं असं वाटतं की स्पष्ट असावं असं वाटतं? स्पष्ट असं वाटतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ज्ञान, ज्ञानाची गरज आहे. आपल्याला ज्ञान पाहिजे. ज्ञान याचा अर्थ आहे स्पष्टपणा. ज्ञान म्हणजे त्याला नाही म्हणत की पुस्तकांमधून काही वाचलं आणि डोक्यामध्ये साचवलं, इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस and though that information is accumulated in mind, that is not real knowledge. That is just superficial knowledge. Knowledge, if it is creating clarity in my mind, then it is real knowledge. म्हणजे आपल्याला मनामध्ये स्पष्टपणा हवा असतो, मनामध्ये कुठेही कन्फ्युजन नसावं असं वाटतं. अभ्यास करताना एखादी गोष्ट जर आपल्या लक्षात आली नाही तर हलकं वाटतं की डोकं जड वाटतं? जड वाटतं ना, की नाही लक्षात येत नाही. आणि ती गोष्ट जर नीट लक्षात आली, नीट जर ग्रास झाली, नीट जर पचली, अन्न खाल्ल्यानंतर पचलं तर हलकं वाटतं आणि जर अपचन झालं तर जड वाटतं की नाही वाटत? हां, असं शरीर हेवी झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे जगातून ज्या काही बाहेरून गोष्टी येतील त्या गोष्टी आपल्या पचनी पडल्या पाहिजे, त्याचं डायजेशन झालं पाहिजे नीट. बाहेरून ज्या गोष्टी येतात त्याला आपण स्टिम्युलस म्हणूया.
स्टिम्युलस म्हणतात त्याला. आता तो स्टिम्युलस आल्यानंतर तो स्टिम्युलस जर व्यवस्थित डायजेस्ट झाला तर हलकेपणा वाटेल, एक स्फूर्ती राहील, ऊर्जा निर्माण होईल. तर मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की आपण आनंदासाठी सर्व करत असतो, म्हणजे आनंद हा प्राईम फोकस आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला आनंद अगदी शाश्वत आनंद हवा असतो, सर्वकालीन आनंद हवा असतो. अंडर ऑल सर्कमस्टन्सेस वी मस्ट बी हॅपी, दॅट इज अवर एक्सपेक्टेशन. तर त्याला शब्द आहे सत. सत म्हणजे कंटिन्युअस, वॉज इज अँड विल बी. वी वॉन्ट दॅट टाईप ऑफ हॅपीनेस व्हिच वॉज अँड व्हिच इज अँड व्हिच विल बी. म्हणजे तिन्ही काळामध्ये, पास्टमध्ये पण तो आनंद होता, प्रेझेंटमध्ये आहे आणि फ्युचरमध्ये पण असायला पाहिजे असा आनंद आपल्याला अपेक्षित असतो, म्हणजे सत. आणि क्लॅरिटी, लाईट आहे. इथे जर अंधार असता तर माझा चेहरा तुम्हाला दिसला असता का? दिसलो नसतो. तर आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? लाईट पाहिजे. लाईट म्हणजे प्रकाश पाहिजे. तर तो प्रकाश म्हणजे त्याला जे नाव आहे ते चित्त. सत, चित आणि आनंद. आता हा शब्द परिचयाचा आहे की नाही? काय झालं, तिन्ही शब्द जर जोडले तर काय झालं? सत, चित, आनंद. सच्चिदानंद, सच्चिदानंद नाही, सच्चिदानंद. हां, सत, चित, आनंद. तर आपण सगळे कशाच्या शोधात आहोत? सच्चिदानंदाच्या शोधात आहो. इटर्नल एक्झिस्टन्स, इटर्नल क्लॅरिटी अँड इटर्नल ब्लीस, इटर्नल हॅपीनेस. पण तसं सर्वसाधारणपणे जीवनात होत नाही. तसं व्हायला पाहिजे. आता का होत नाही याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आता थोडंसं मी सुरुवातीला जे वक्तव्य केलं होतं की ओम सहना भवतु आणि ओम असतो मा सद्गमय या मंत्रांचं जे उच्चारण केलं, त्या मंत्रांच्या उच्चारणावरून मनामध्ये काय भाव निर्माण होतो, त्या मंत्रांचा संबंध कशाशी असावा असं वाटतं, आपल्याला असं वाटतं ना की या मंत्रांचा संबंध फक्त भारताशी असावा, अशी एक धारणा निर्माण होते मनात की फक्त भारताशी असावा, या मंत्रांचं उच्चारण फक्त भारताशी निगडीत असावं. पण तसं नाही. जवळपास काहीतरी 12-13 वर्षापूर्वी अमेरिकन सिनेटची जी सुरुवात झाली या दोन मंत्रांनी झाली. तुमचा ज्या देशामध्ये जन्म झाला त्या देशांच्या त्या देशाच्या परंपरा तुम्ही जपता, त्याच्यामध्ये विशेष काही नाही आहे. तुम्ही गणपती उत्सव साजरा करता, आपण नवरात्र साजरा करतो, याच्यामध्ये काहीही विशेष नाही. का बरं काही विशेष नाही त्याच्यामध्ये? जोराने बोलायचं, असं बोलायचं, अगदी मुक्तपणे बोला. हां बोला. ती आपली संस्कृती आहे. आता ती आपली संस्कृती आहे हे तुमच्या लक्षात आलं. आता ओम सहना भवतु हा कोणाचा मंत्र आहे? इथला मंत्र आहे ना, आपला मंत्र आहे, हे तुम्ही मान्य केलं. ओम असतो मा सद्गमय हा आपला मंत्र आहे, हे तुम्ही मान्य केलं. मान्य केलं तर आता या मंत्रांचं उच्चारण जर अमेरिकेमध्ये होत असेल तर मग काय समजायचं? याचा तात्पर्य असं की जर या मंत्रांचं उच्चारण जर अमेरिकेमध्ये होत असेल तर या मंत्रांमध्ये असं काहीतरी दडलेलं आहे की जे देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्यांसाठी सुद्धा याच्यामध्ये उपयुक्तता आहे, युटिलिटी आहे, युजफुलनेस आहे. जसं सूर्य आहे, सूर्य हा कोणत्या देशाचा आहे? सूर्य हा कोणत्या देशाचा आहे? कोणत्या देशाचा आहे? हा पूर्ण जगाचा आहे ना. मग हे मंत्र सुद्धा तसेच असतात. मंत्र हे एका देशाचे नाही आहे, पण त्या मंत्रांचा जो शोध आहे तो एका देशामध्ये लागू शकतो. मंत्रांचा जो शोध आहे तो भारतामध्ये लागला. आणि मंत्राचा अर्थ काय? की मननात त्रायते इति मंत्र. मननाद्वारे तुम्ही आनंदाची प्राप्ती करता, मननाद्वारे तुम्ही अगदी एक्सपांड होता. तुम्हाला छोटं व्हायला आवडेल की मोठं व्हायला आवडेल? तर मंत्रांद्वारे काय होतं की तुम्ही अनंताला प्राप्त करता, तुमच्या जीवनामध्ये इन्फिनिट त्याचा प्रवेश होतो. मनामधला जो नॅरो माइंडेडनेस आहे, पेट्टी थिंकिंग जी आहे ती नाहीशी होते. मनामध्ये संकुचित विचार राहत नाही. तुम्ही नाही नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची इच्छा आतमध्ये बाळगता.
आपल्याला नेहमी असं वाटतं की काहीतरी मोठं करावं काहीतरी मोठं करावं. पण मोठं करावं याचा अर्थ ज्याला म्हणतात स्पेक्टॅक्युलर स्पेक्टॅक्युलर किंवा खूप दिखावा असलेलं असं काही करावं अशातला भाग नाही आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक व्यक्ती दोन पायावर उभा आहे आणि एक व्यक्ती वॉकर घेऊन उभा आहे. एक व्यक्ती दोन पायावर उभा आहे आणि दुसरा व्यक्ती वॉकर घेऊन उभा आहे. एक व्यक्ती दोन पायावर उभा राहू शकतो, दुसरा जो व्यक्ती आहे तो वॉकर शिवाय उभा राहू शकत नाही. हु इज स्ट्रॉंग अँड हु इज वीक? वन हु इज स्टँडिंग ऑन हिज ओन फीट ही इज स्ट्रॉंगर अँड द पर्सन हु इज टेकिंग हेल्प ऑफ वॉकर टू वॉक ही इज वीक. क्लिअर? एक्झाम्पल इज क्लिअर? हां. पण जर फोटो वगैरे छान काढला तर स्पेक्टॅक्युलर फोटो किंवा एकदम छान भव्य दिव्य फोटो कोणाचा दिसतो? वॉकर असलेल्याचा दिसतो की नाही? वॉकर आहे, वॉकरला छान तुम्ही डेकोरेट वगैरे केलं, इथे असे फुलं वगैरे लावले. हां, भव्य दिव्य कोण दिसतं? वॉकर भव्य दिव्य. तसंच जीवनामध्ये होतं. बरेचदा काय होतं की जो दिखाऊपणा जो असतो ना, तो दिखाऊपणा इतका भव्य दिव्य दिसतो की त्याच्यामुळे आपले डोळे दिपून जातात. आणि साधेपणा साधेपणा जो असतो तो सहज तुम्ही दुर्लक्ष करून जाता, सहज दुर्लक्षित होऊन जातो. मग आपल्याला काहीतरी मोठ्या मोठ्या बरेचसे जे विद्यार्थी आहे त्यांना मास कम्युनिकेशन वगैरेकडे जाण्याची खूप इच्छा असते. ॲक्च्युली त्यांना मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, ते टी व्हीवर वगैरे दाखवतात, माईक वगैरे घेऊन फिरतायत, इंटरव्ह्यू घेत आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट, खूप मोठे मोठे स्टेज वगैरे, या सर्व गोष्टींनी बरेचसे मुलं फार जे ज्यांचं जे स्कूल लाईफ असते त्याच्यामध्ये दिपून जातात, इन्फ्लुएन्स होतात, इम्प्रेस होतात. कारण की त्यांना माहीत नसतं त्याच्या मागचं काय सत्य आहे. जे वरवर जे दिसणारं आहे ना, त्याच्यामुळे जास्त प्रभावित होण्याची गरज नाही. त्याचं कारण काय की नेहमी, आता बघा, हे स्ट्रक्चर आहे पूर्ण, ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये जो दिसणारा भाग जो आहे, दिसणारा भाग खूप मोठा आहे, भव्य दिव्य आहे. पण हे पूर्णच्या पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कशावर उभं आहे? न दिसणाऱ्यावर की दिसणाऱ्यावर? आणि काय आहे ते न दिसणारं? माहित आहे तुम्हाला, खूप सोपं उत्तर आहे. मी तुम्हाला काही खूप फिलॉसॉफिकल वगैरे दार्शनिक प्रश्न नाही करणार. अगदी, हां, पार्डन, नाही नाही, फक्त सिमेंट आणि रेतीने कसं होईल? त्याला एक खूप सुंदर नाव आहे ना, सुंदर नाव आहे त्याच्यासाठी. हां, फाउंडेशन, फाउंडेशन, खूप सुंदर फाउंडेशन आहे ना, सगळ्यांना माहीत आहे फाउंडेशन हा शब्द, माहीत आहे की नाही? फाउंडेशन आहे. आता फाउंडेशन इज व्हिजिबल ऑर इनव्हिजिबल? इनव्हिजिबल. फाउंडेशन इज इनव्हिजिबल. पण फाउंडेशनमध्ये तुम्हाला इंजिनियरने सांगितलं, स्ट्रक्चरल इंजिनियरने सांगितलं की जे स्टीलचं आहे, जे स्टील आहे ते वीसचं वापरायचं. तुम्ही विचार करा की वीसचं स्टील, वीस म्हणजे चांगलं जाडं स्टील वापरायचं. ज्या जे सळ्या आहेत ना, ते बार जे आहेत ते चांगले जाडे वापरायचे, त्यांनी सांगितलं इंजिनियरने. पण तुम्ही विचार करा की कशाला पैसा खर्च करायचा जास्त? तिथे आपण कॉम्प्रोमाइज करूया, तिथे आपण कॉम्प्रोमाइज करू. आणि तुम्ही आठचं स्टील वापरलं, जे जे बार आहेत ना ते बार आठचे वापरले आणि वर तुम्ही मोठं स्ट्रक्चर उभं करायला सुरुवात केली. ते बिल्डिंग कोलॅप्स होणार की व्यवस्थित राहणार? कोलॅप्स होणार. कारण काय? बिकॉज वी कॉम्प्रोमाइज इन फाउंडेशन. बट कॉम्प्रोमाइजेस कॅन बी मेड इन सुपरफिशियल स्ट्रक्चर. इथे तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता, वर वाटल्यास वर जर स्लॅब टाकायचा नसेल तर तुम्ही पत्रे टाकू शकता, टीन वगैरे वापरू शकता. पण जर फाउंडेशनमध्ये कॉम्प्रोमाइज जर केलं तर पूर्णच्या पूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. आणि हे जे आहे, जे टीनेज असतं, 13 पासून ते 19 पर्यंत हे जे वय असतं त्याच्यामध्ये बेस फॉर्मेशन फार महत्त्वाचं असतं. एकदा तुमचा बेस जर व्यवस्थित फॉर्म झाला की मग जीवनामध्ये काहीही अडचणी येणार नाही. मी तुम्हाला सांगतो की आज फक्त मी प्रत्येक ठिकाणी बोलत असतो की सुरुवात करून देणार. सुरुवात केल्यानंतर आपल्याला एकमेकाचा हात पकडून राहायचा आहे. वी वॉन्ट टू क्रिएट पॉझिटिव्ह अँड रिअलिस्टिक सोसायटी. फक्त पॉझिटिव्ह सोसायटी म्हणून चालणार नाही. स्काय इज द लिमिट.
दिस इज पॉझिटिव्ह स्टेटमेंट है की नाही. स्काय इज द लिमिट, सब कुछ करेंगे, बट इज इट रिअलिस्टिक? हा, इज इट रिअलिस्टिक? असं होतं? असं होत नाही. पण त्याच्यामुळे हताश होण्यासारखं काहीच नाही, फक्त करत राहायचं, फुल फोकसनी करत राहायचं. त्याचा जो सिद्धांत आहे भगवद्गीतेमध्ये येतो. भगवद्गीता हा शब्द ऐकलेला आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. भगवद्गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं जो सेल्फ अवेकनिंग जे प्रिन्सिपल्स आहेत त्याला म्हणतात भगवद्गीता. आत्मजागरणाचे जे काही मंत्र आहे ते भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतात, आत्मजागरण. आणि सेट काय आहे, पूर्णच्या पूर्ण सीन काय आहे, मंदिरात बसलेले आहेत का कृष्ण आणि अर्जुन? कुठे आहेत? रणांगणावर आहे, युद्ध होणार आहे. आता आता युद्धक्षेत्रात कोणी का गाणं गुणगुणतं का हो? हा, कुणी युद्धक्षेत्रामध्ये फिरायला जात? अरे कुठेही बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो, इकडनं गोळ्या चालतायत, इकडनं गोळ्या चालतायत, बंदूक आहे सगळ्यांच्या हातामध्ये. तिथे कोणी मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हिनिंग वॉकसाठी जातं का कोणी? आणि तिथे कृष्णाने अर्जुनाला सेल्फ अवेकनिंगचे, आत्मजागरणाचे मंत्र दिलेले आहे की हाऊ टू लीड पीसफुल लाईफ विदाउट गेटिंग डिस्टर्ब बाय एक्सटर्नल स्टिम्युलस, एक्सटर्नल एजन्सीज, एक्सटर्नल एलिमेंट्स. हाऊ टू बी सेल्फ सस्टेन, हाऊ टू बी बॅलेन्स्ड, ती आहे भगवद्गीता. तर त्या भगवद्गीतेमध्ये एक सिद्धांत येतो फोकसविषयी, कर्मणी एव अधिकारहते, कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भू, माते संग अस्तु अकर्मणी. चार सिद्धांत आहे त्याच्यामध्ये. पहिला आहे कर्मणी एव अधिकारते. तुम्ही इथे बसलेला आहात, इथली सिच्युएशन तुमच्या अंडर कंट्रोल आहे. CBSला काय चाललेलं आहे याच्याविषयी तुम्ही कितीही स्वतःला स्ट्रेच केलं तरीही तिथली परिस्थिती तुम्ही इथल्या बसल्या बसल्या कॉमन सेन्स वापरला तर कंट्रोल करू शकणार नाही. करू शकाल काय? हां, तर तुमचा प्रेझेंट काय आहे? तुमचा प्रेझेंट एस्पॅलियर आहे की CBS आहे? एस्पॅलियर आहे, तुम्ही इथे बसलेला आहे. सो फोकस ऑन प्रेझेंट, आणि प्रेझेंट मीन क्लॅरिटी. आणि प्रेझेंटसाठी तुम्हाला प्रेझेन्सची गरज असते. फॉर प्रेझेंट व्हॉट इज रिक्वायर्ड? प्रेझेन्स, नॉट अब्सेन्स. फॉर प्रेझेंट प्रेझेन्स इज रिक्वायर्ड. यू हॅव टू बी देअर, तुम्हाला तिथे राहता आलं पाहिजे. पण जनरली काय होतं, आपण कुठे असतो? आपण कुठे असतो? आपण भूतकाळात असतो किंवा भविष्यकाळात असतो? आपलं शरीर इथे ठेवलेलं असतं, मन बरेचदा घरी असतं. तर मग काय करतं? शरीर आणि मन एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणं. शरीर आणि मन हे काही खूप एक्स्ट्रॉर्डनरी असं काहीच नसतं, फक्त आपण सवय केलेली नसते. उगाच्या उगा हिशोब करत राहतो ना, त्याच्यामुळे होतं की 10वीनंतर काय होईल, 12वीनंतर काय होईल, ग्रॅज्युएशन नंतर काय होईल, काय होईल, काही ना काही होईलच. असं कधीच होणार नाही. अगोदर फार सहजपणे लोक बोलून जायचे की जिसने चोच दिए वो दाना भी देगा, काही ना काही व्यवस्था होऊनच जाईल. त्यामुळे जीवनामधून जितकं टेन्शन, जितकं स्ट्रेस जर एलिमिनेट करता आलं, ते एलिमिनेट करत राहायचं, वारंवार करत राहायचं. म्हणजे दिवसभर कॉम्प्युटरमध्ये ॲटोमॅटिक अँटीव्हायरस चालला पाहिजे, कारण की व्हायरस येत राहणार, सिस्टममध्ये व्हायरस येत राहणार, कारण की नेट ऑन आहे, आपण पूर्ण जगाशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत, त्यामुळे व्हायरस येत राहणार. तर अँटीव्हायरस जे आहे बाय डिफॉल्ट चालत राहिलं पाहिजे. आणि त्यालाच म्हणतात इथल्या शास्त्रामध्ये जप आहे, ध्यान आहे, प्रार्थना आहे, ती आतमधल्या आतमध्ये चालत राहिली पाहिजे. की लोकांना कळणार सुद्धा नाही, पण आतमध्ये जप सुरू आहे की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा श्रीराम जय राम, जय जय राम, जय मा दुर्गा, जय मा दुर्गा, काही ना काही की देवा माझं कल्याण कर, माझं सगळं हे काय, सगळ्या सेल्फ ट्युनिंगच्या प्रोसेस आहेत ते. जसं रेडिओ आपण ट्यून करतो ना, तर रेडिओ ट्यून करताना बघा हळूच असं, बरोबर, हां आत्ता मग आवाज ऐकू येतो. रेडिओ जर ट्यून नाही झाला तर काय ऐकू येतं? नॉईस ऐकू येतो. आणि रेडिओ जर ट्यून झाला तर व्हॉइस ऐकू येतो. हां, हे दोन शब्द लक्षात.
एक आहे नॉइस अँड एक आहे व्हॉइस. अँड व्हॉइस इज कन्फ्युजिंग ऑर नॉइस इज कन्फ्युजिंग? नॉइस इज कन्फ्युजिंग. अवर लाईफ इज फुल ऑफ नॉइसेस. सो मेनी नॉइसेस आर देअर. वी आर सराउंडेड बाय नॉइसेस. सो व्हॉट वी वॉन्ट, नॉइस ऑर व्हॉइस? वेन यू आर इन ट्यून विथ हिम से युअर सेल्फ, यू आर एबल टू लिसन टू युअर व्हॉइस. मग व्हॉइस जर ऐकू आल्यानंतर मग दुसऱ्याशी तुम्ही कन्फ्यूज करणार नाही. कर्मणी एव अधिकारते, चार सिद्धांत सांगतोय. कर्मणी एव अधिकारते, मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भु मा ते संघ अस्तु अकर्मणी. कर्मणी एव अधिकारते, जे काही आहे कर्म म्हणजे जे तुमचं प्रेझेंट आहे त्याच्यावर पूर्ण फोकस करायचं. आत्ताच आपल्या भारताचे आणि आपल्या फार भूषण वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तुम्हाला माहीतच असेल ही न्यूज, सर्वांनाच माहीत आहे. आणि ते वारंवार म्हणत असतात की कुछ बनने की इच्छा मत करो, करने की इच्छा करो. करते रहो, करते रहो. जीवनामध्ये जीवन तुम्हाला इतकं भरभरून देईल, पण कंपॅरिझनमध्ये जायचं नाही, कोणाशी तुलना करायची नाही, तुलना नाही करायची. व्हॉइस ऐकायचा, नॉइस नाही ऐकायचा. नॉइस जर ऐकला तर तुलना होते की हा काय करतो, तो काय करतो, तो काय करतो, तो काय करतो. मग स्वतःचा आवाज ऐकू येत नाही. मी काय करावं हे ठरवायचं. जसं तुम्ही जर माझ्याविषयी जर समाजात जर विचारलं तर माझी एक वेगळी आयडेंटिटी आहे. मी काय समाजामध्ये काय चाललेलं आहे ते काही उगाच्या उगा फॉलो करण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि मी कोणाला इम्प्रेस करण्याच्याही भानगडीत पडत नाही. इम्प्रेस करण्याचा प्रश्नच नाही. आय एम व्हेरी हॅपी विथ माय सेल्फ. स्वतःसोबत आनंदी राहायचं. आणि ज्या काही प्रॅक्टिकल गोष्टी आहे, काय काय लागतं जीवनात, पैसा लागतो ना, पैसा येऊन जातो. पण पैशावरची जी निर्भरता आहे ना, ती जीवनामध्ये गुलामी आणते. मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं की पर्सन विदाऊट वॉकर अँड पर्सन विथ वॉकर, हु इज डिपेंडंट अँड हु इज इंडिपेंडंट? पर्सन विथ वॉकर ही इज डिपेंडंट, अँड डिपेंडंट पर्सन इज ऑलवेज मिझरेबल. डिपेंडंट पर्सन इज ऑलवेज मिझरेबल. तुम्ही वॉकरशिवाय चालू शकत नाही. वॉकर काढला की हाय गेला. वॉकर जर त्या व्यक्तीचा काढला तर तो पडणार आणि कोलॅप्स होणार. पण ज्याचे पाय स्ट्रॉंग आहे त्याला वॉकरची गरजच पडत नाही. विदाऊट वॉकर ही कॅन वॉक. ही इज व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. द पर्सन हु इज डिपेंडंट ऑन फेसबुक इज स्ट्रॉंग. और पर्सन हु इज विदाऊट फेसबुक एन्जॉईंग लाईफ, हु इज स्ट्रॉंग? पर्सन हु इज विदाऊट फेसबुक, राईट? अ पर्सन हु इज डिपेंडंट ऑन व्हॉट्सअप, अ पर्सन हु इज डिपेंडंट ऑन इंटरनेट, ही इज स्ट्रॉंग? और पर्सन हु इज लीडिंग, ही इज यूजिंग फेसबुक, ही इज यूजिंग व्हॉट्सअप, ही इज यूजिंग इंटरनेट, बट ही इज नॉट डिपेंडंट ऑन इंटरनेट, हु इज स्ट्रॉंग? सो यू वॉन्ट टू यूज थिंग्स और यू वॉन्ट टू बी यूज बाय थिंग्स? यूज बाय. यू वॉन्ट टू यूज थिंग्स. तर गोष्टींचा वापर करायचा, वस्तूंवर निर्भर नाही व्हायचं. नॉट सिकिंग कन्सोलेशन फ्रॉम एनी क्रिएटेड थिंग इज द साइन ऑफ ग्रेट प्युरिटी अँड इंटेरियर कॉन्फिडन्स. स्वामी विवेकानंदांचे काही आवडते पुस्तकं होते. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद परिव्राजक होते, म्हणजे पूर्ण भारतामध्ये भ्रमण करत होते, त्यावेळेस त्यांच्याजवळ दोन पुस्तकं असायचे. जर व्हॉल्यूम वाईज जर विचार केला तर छोटी छोटी होती, भगवद्गीता आणि दुसरं होतं इमिटेशन ऑफ ख्राईस्ट. इमिटेशन ऑफ ख्राईस्ट रिटन बाय थॉमस ए कॅम्पिस, ख्रिश्चन मोनेस्ट्रीसाठी लिहिले गेलेलं हे पुस्तक होतं. त्याच्यामधलं तुम्हाला वाक्य मी कोट करून सांगेल. नॉट सिकिंग कन्सोलेशन फ्रॉम एनी क्रिएटेड थिंग इज द साइन ऑफ ग्रेट प्युरिटी अँड इंटिरियर कॉन्फिडन्स. तो आतमधला जो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे. आनंद करायचा, आणि आनंद हा नेहमी वर्तमानामध्ये असतो. भविष्यामध्ये इमॅजिनेशन असतं, भूतकाळामध्ये, भूतकाळामध्ये काय असतं? भूतकाळ म्हणजे फक्त काहीतरी घडलेलं आहे, त्या स्मृती असतात, मेमरीज असतात. पण खरं जीवन वर्तमानामध्येच असतं.
तुम्ही बघा ना की ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंटमध्ये असता, पूर्णपणे त्या कार्यामध्ये निमग्न असता, त्यावेळेस तुम्हाला जास्त आनंद मिळतो की ते काम करत असताना तुमच्या मनामध्ये कोलाहल सुरू आहे त्यावेळेस जास्त आनंद मिळतो. ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटेड असतात अभ्यास करताना किंवा खेळताना, खेळताना बघा तुमच्या मनामध्ये विचार असतात काय? जास्त विचार नसतात, नसतातच ऑलमोस्ट. जी गोष्ट तुम्हाला खूप आवडते ती गोष्ट करताना तुमच्या मनात विचार नसतात, आणि जी गोष्ट आवडत नाही त्यावेळेस मनामध्ये जास्त विचार येतात. त्यामुळे काय, आपल्या समोर जी आहे त्याच्यावर भरभरून प्रेम करायला शिकलं पाहिजे. जो वर्तमान आहे, प्रेझेंट आहे, तुमचा प्रेझेंट काय आहे, तुमचा प्रेझेंट काय आहे, व्हॉट इज युअर स्टेटस, प्रेझेंट स्टेटस. तुम्ही विद्यार्थी आहात, सो युअर फोकस मस्ट बी विद्या. अर्थी म्हणजे फोकस, अर्थी म्हणजे वन हू इज स्ट्रायविंग फॉर, अँड विद्या, यू आर स्ट्रायविंग फॉर व्हॉट, मनी ऑर स्टडी, यू आर स्ट्रायविंग फॉर स्टडी, यू आर स्ट्रायविंग फॉर नॉलेज, यू आर स्ट्रायविंग फॉर इन्फॉर्मेशन, यू आर ट्राइंग फॉर इन्फॉर्मेशन, यू आर ट्राइंग फॉर नॉलेज, यू आर ट्राइंग फॉर विजडम. सध्या हेच आहे ना, तुम्हाला तुमचे आई वडील म्हणणार की पैसे कमवणार म्हणणार काय, नाही म्हणणार. सो व्हॉट इज युअर प्रेझेंट, युअर प्रेझेंट इज अर्निंग नॉलेज, गेनिंग लॉट ऑफ नॉलेज. तर त्या नॉलेजवर पूर्णपणे फोकस करायचं. जर तुमची आत्ताची स्टेप जर व्यवस्थित असली तर पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित होत जातात. जर प्रेझेंट स्टेप जर व्यवस्थित असली, अननेसेसरीली लुकिंग इन टू फ्युचर इट क्रिएट्स मिझरी. तुम्ही गाडी ड्राईव्ह करत आहात, आता अंधारामध्ये गाडी ड्राईव्ह करत असताना तुम्हाला हेडलाईटच्या माध्यमातून किती अंतर दिसतं, 10 फूट वगैरे दिसेल, पण त्याच्यानंतर रस्ता आहे की नाही आहे, रस्ता आहे की नाही, ऑब्व्हियसली रस्ता आहेच, लोक चाललेले आहेत तर रस्ता आहेच, पण आपण जर आवश्यकतेपेक्षा जास्त रस्ता बघण्याचा जर प्रयत्न केला तर ॲक्सिडेंट होईल. टायरच्या खाली रस्ता आहे की नाही, टायरच्या खाली रस्ता आहे की नाही, खिडकीतून जर डोकावून बघितलं तर ॲक्सिडेंट होणार की नाही होणार, उदाहरण कळत आहे, लक्षात येत आहे उदाहरण. तर त्यामुळे अननेसेसरीली फ्युचरमध्ये जायचं नाही, हा सिद्धांत आहे. कर्मणी एव अधिकारते मा फलेषु कदाचन, मीन्स डोंट ड्वेल अपॉन अननेसेसरीली ऑन फ्युचर, क्या होगा, कैसे होगा, काय हो, काय करायचं, नाही याचं तर ते असं झालं, माझ्या बाबतीत असं का होत नाही, यू आर यू. गुलाबाचं फूल आहे, कमळाचं फूल आहे, जर गुलाबाने जर कमळ होण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, गुलाब कमळ होऊ शकेल काय, नाही होणार. बरं, या दोन फुलांपैकी काही तुलना करू शकता, गुलाब फार सुंदर असतं की नाही, आणि कमळाचं फूल तेही फार सुंदर असतं, तर कमळामध्ये आणि गुलाबामध्ये तुलना होऊ शकते की होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, कारण की गुलाब गुलाब आहे, कमळ कमळ आहे, ए ए आहे, बी बी आहे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी कधीही होऊ शकत नाही, त्यामुळे दुसऱ्यासारखं होण्याचा चुकूनही प्रयत्न करायचा नाही, कारण की काय होत आहे की याच्यामुळे कितीतरी जीवन नष्ट होत आहेत. सध्याचा जो शालेय शिक्षणाचा एकंदर जो काही प्रचार प्रसार चाललेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. मी तुम्हाला सांगतो की इथे माझं जे मुख्य आकर्षण आहे, इथला जो साधेपणा जो आहे, स्वच्छपणा आहे, सरळपणा आहे, फार प्रभावी आहे. नेहमी खरं जे शिक्षण होत असतं ना ते साधेपणामध्ये होत असतं, की तुम्हाला पूर्ण शरीरामध्ये तो आनंद जाणवला पाहिजे. हसता खेळता शिक्षण झालं पाहिजे, हसता खेळता जे होतं ते शिक्षण, आणि ज्याच्यामध्ये खूप एफर्ट्स लावावे लागतात त्याला म्हणतात ट्रेनिंग. ट्रेनिंगमध्ये एफर्ट्सची गरज असते, शिक्षणामध्ये एफर्ट्सची गरज नसते. न्यूटन नावाची एक व्यक्ती सहज झाडाखाली बसलेला आहे, टेन्शनमध्ये नाही आहे न्यूटन, न्यूटन टेन्शनमध्ये नाही आहे, सहज असाच बसलेला आहे, इकडे तिकडे बघतो आहे, झाडाकडे बघतो आहे, सूर्याकडे बघतो आहे, चारी दिशांनी बघतो आहे. अचानक आतमधून एक आवाज ऐकू आला, काय होता तो आवाज, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अचानक व्हॉइस ऐकू आला. प्रयत्न केला, डोकं खाजवत नव्हता बसलेला. अल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण घ्या,
ते म्हणतात की ई इक्वल टू एम सी स्क्वेअर. त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा जो लोकांची तुम्ही खूप वाहवा केली, खूप प्रशंसा करतायत, मोठ्या मोठ्या स्टेजवर तुम्ही जात आहात आणि खूप एक्साइटमेंट होते आहे, तर एक्साइटमेंटमध्ये असताना सुद्धा आतमध्ये एक बॅलन्स असला पाहिजे. मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं हा भाव जर आला, तुमचं जे शिक्षण होतं आहे त्या शिक्षणासाठी कितीतरी लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत. तुम्ही इथे अभ्यास करता आहात, तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा याच्यासाठी किती घटक कारणीभूत आहे, वेगवेगळे घटक आहेत. हा जो हॉल आहे कोणीतरी स्वच्छ केला असेल, जर हा हॉल जर स्वच्छ जर नसता तर तुम्हाला त्रास झाला असता, या हॉलमध्ये कदाचित दुर्गंध आली असती. कितीतरी इथे ज्या ज्या ताई आहेत त्या काम करतायत, हा कोणीतरी हा हॉल स्वच्छ केला असेल की नाही, मग तुमच्या शिक्षणामध्ये त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन झालं की नाही, कळत आहे का तुम्हाला, लक्षात येत आहे. हा तर तुमच्या जीवनात उन्नती व्हावी याच्यासाठी कितीतरी कारण, कितीतरी घटक कारणीभूत असतात. त्यामुळे विवेकानंद जे जोर द्यायचे की तुमचं जे सामर्थ्य आहे ते व्यापक हेतूसाठी वापरल्या गेलं पाहिजे. तुमचं जीवन फक्त स्वतःपुरती मर्यादित राहायला नको. दॅट्स वाय ही सेज, हे वाक्य अगदी मनामध्ये कोरून ठेवा, सेल्फिशनेस इज सीन अँड अनसेल्फिशनेस इज व्हर्च्यू. व्हॉट इज सीन? स्वार्थीपणा हे पाप आहे आणि निस्वार्थीपणा हेच पुण्य. त्यामुळे लहानपणापासून छोट्या छोट्या सवयी जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. एखादं चॉकलेट असेल ना तर शेअर करायचं, काही खाण्याची वस्तू जर असेल, असं काही नाही की 20-25 लोकांसोबतच शेअर केलं पाहिजे असं काही नाही, आपल्या जवळ जी असते, पण ते शेअरिंगचा एक जर सवय जर लागली ना जीवनामध्ये कधीही तुम्हाला टेन्शन येणार नाही. जी व्यक्ती स्वार्थी असते तीच व्यक्ती नेहमी दुःखी असते. मी फक्त रात्रंदिवस वाटत राहतो. जर तुम्ही मला खेड्यांमध्ये वगैरे बघितलं तर ब्लँकेट वाटतो, वह्या वाटतो, पुस्तकं वाटतो, साड्या, कपडे, आणि तुम्हाला सुद्धा सांगून ठेवतो तुम्ही फार चांगल्या घरचे लोक आहात, पण सगळे इतके भाग्यवान आहेत का तुमच्यासारखे छान छान स्वच्छ कपडे घातलेले आहे. हा तुम्ही जर इथे ग्रामीण भागामध्ये जर गेला तर तुम्हाला असे मुलं आढळतील की फाटके कपडे, फाटलेले कपडे घालून ते फिरतायत इकडे तिकडे. तुम्ही छान क्रीम वगैरे लावून आलात, लोशन वगैरे लावून आलात, तर सगळ्यांना हे सौभाग्य प्राप्त नसतं. त्यामुळे भगवंताने, त्या परमेश्वराने ती जी कॉस्मिक एनर्जी आहे आपल्याला काय दिलेलं आहे याची नेहमी जाणीव ठेवायची. त्यामुळे क्रेडिट स्वतःकडे घ्यायचं नाही. ही शाळा जर सक्सेसफुल आहे तर या शाळेच्या सक्सेससाठी कितीतरी लोकांचं योगदान आहे, म्हणजे फक्त माझं योगदान आहे असं सिद्ध होत नाही. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवायचं की अवर लाईफ इज नॉट इंडिपेंडंट, इट इज इंटरडिपेंडंट. इट इज नॉट इंडिपेंडंट, इट इज इंटरडिपेंडंट. तुमचं जीवन माझ्यावर निर्भर आहे, माझं जीवन तुमच्यावर निर्भर आहे हे सध्या कळत नाही म्हणून प्रत्येक मनुष्य इतका धावतो आहे की मी सक्सेसफुल होणार, मी सक्सेसफुल होणार. आता प्रत्येक क्लासमध्ये बघा की काही जे मुलं असतात ना हायली ब्रिलियंट असतात, प्रत्येक वर्गामध्ये असतात, असतात की नाही? काही मुलांचा नंबर फर्स्ट रँक होल्डर, सेकंड रँक होल्डर असे असतात ना, त्यांचं पर्सेंटेज खूप चांगलं असतं. काही मुलं असतात की जे ज्यांना पर्सेंटेज कमी असतात, वाईट विद्यार्थी नसतात ते, खूप चांगले विद्यार्थीच असतात, पण प्रत्येकाला पर्सेंटेज कमी जास्त मिळतात. आता ज्यांचं सोशल स्टेटस चांगलं आहे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की ज्यांना चांगले मार्क्स मिळतात त्यांची ही जबाबदारी आहे की माझे मित्र, माझ्या मैत्रिणी कुठेही मागे राहू नये. भविष्यामध्ये जेव्हा मी एक चांगल्या पोझिशनमध्ये राहणार, मी एखाद्या फॅक्टरीचा मालक आहे, मी एखाद्या फॅक्टरीची मालकीन आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ते तुमचे मित्र आठवले पाहिजे की अरे तो एक होता माझ्या वर्गामध्ये, ती होती माझ्या वर्गात, पण तिचं काही अभ्यासामध्ये इतकं मन रमत नव्हतं, पण तिला इतर गोष्टीनं खूप आवडायच्या आहे. ती फार मनमिळावू स्वभावाची होती, तो फार मनमिळावू स्वभावाचा होता, तर त्याला मॅन मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेसमध्ये टाकून दिलं, त्यांना एखादं जबाबदारी दिली. तुमचं सामर्थ्य आहे की नाही? तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात, म्हणजे तुमचं सामर्थ्य आहे ना हे? मग तुमचं जे सामर्थ्य आहे, तुम्ही आपले जे बंधू आहे त्यांच्या कल्याणासाठी ते सामर्थ्य वापरलं पाहिजे. मुद्दा पडतो आहे, नीट लक्षात येतो आहे? हां, लक्षात येतो आहे का? हां, नीट समजून घ्या, मग जीवनामध्ये काहीही टेन्शन राहणार नाही.
फेसबुकचं ॲडिक्शन नको, व्हॉट्सअपचं ॲडिक्शन नको, इंटरनेटचं ॲडिक्शन नको. ॲडिक्शनमध्ये काय होतं की तुम्हाला आनंद मिळत नाही, त्या वॉकरसारखी कंडिशन होऊन जाते. तुम्हाला असं आवडेल का हो की दिवसभर तुम्ही वॉकर घेऊन चालता आहात? विचार करा ना, ज्यांना पायाला वगैरे फ्रॅक्चर झालेला असतो त्यांना वॉकिंग स्टिक घेऊन चालावं लागतं. त्यांना नेहमी काय वाटत असतं की नाही, आपल्याला प्लॅस्टर नको, वॉकिंग स्टिक नको, आय वॉन्ट टू बी फ्री, आय वॉन्ट टू बी फ्री. इफ यू आर डिपेंडंट ऑन फेसबुक, इफ यू आर डिपेंडंट ऑन व्हॉट्सॲप, इफ यू आर डिपेंडंट ऑन इंटरनेट, आर यू फ्री पर्सन ऑर स्लेव पर्सन? स्लेव. तर वॉट डू यू वॉन्ट, स्लेवरी ऑर इंडिपेंडन्स? इंडिपेंडन्स. दे ट्राय टू सीक इंडिपेंडन्स. कोणत्याही जाहिरातीच्या प्रभावात यायचं नाही. ज्या जाहिराती असतात आपल्याला गुलाम बनवत असतात, एक लक्षात ठेवा, नेहमी मनामध्ये फिल्टर ठेवायचा. जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी सुरुवात करून देणार, पण भविष्यामध्ये जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असलं, गप्पा करायच्या असल्या की स्वामीजी आम्हाला भरभरून जीवन जगायचं आहे, खूप आनंद करायचा आहे, तर माझ्याशी गप्पा मारायच्या. आज फक्त आपली सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही तर आणखी जवळ येत आहात, त्यामुळे माझा नंबर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण खूप चर्चा करू. कारण की जीवन फार अमूल्य आहे, जीवनाशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. एकदा दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण जीवनाशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. भरभरून आनंद मिळणं इज इक्वल टू वन, आणि दिसायला तुम्ही फार सुंदर आहात इज झिरो. तुमच्या जो भरपूर पैसा आहे झिरो. मला एक सांगा की एक व्यक्ती आहे त्यांच्याजवळ 10 झिरो आहे आणि दुसरी व्यक्ती आहे त्याच्याजवळ 1 आहे पण 2 झिरो आहे. तो हू इज रिचर? द पर्सन हू इज हॅव्हिंग 2 झिरोज बिकॉज ही इज हॅव्हिंग 1 ऑल्सो. हां, तर तुम्हाला फक्त शून्य पाहिजे आहे की कमी शून्य आहे पण 1 सुद्धा आहे? तर जीवनामध्ये असं पाहिजे ना की तुमचं आत्मध्ये जी क्लॅरिटी आहे ते आत्मध्ये स्पष्टपणा पाहिजे की नाही. कोणाशी कंपॅरिझन नाही करायचं, पण आपला अभ्यास जो आहे पूर्णपणे मन लावून करायचं. त्याच्यानंतर काय होईल याच्याविषयी विचार नाही करायचा, की जे होईल ते बघून घेऊ. परमेश्वराने या सृष्टीत पाठवलेलं आहे तर नक्कीच काही ना काही प्लॅन असेलच, आणि आजकाल तर ते फार सहजपणे घडतं आहे. जे थिंक आउट ऑफ बॉक्स या शाळेत लिहिलेलं असतं ना, तर ऑलवेज थिंक आउट ऑफ बॉक्स की व्हॉट इज कॉस्मिक प्लॅन फॉर मी, की देवाने मला कशासाठी पाठवलं असेल, काय असेल माझ्या जीवनाचं प्लॅनिंग. की नक्कीच इथे पाठवलेलं आहे तर काही ना काही प्लॅनिंग असेलच, विदाउट प्लॅनिंग इट कॅनॉट बी. तर 4 सिद्धांत जे झाले, कर्मणीये वधिकारते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भू, मा ते संघ अस्तु अकर्मणी. मग म्हणते की नाही काही आपल्याकडे क्रेडिट पण नाही घ्यायचं, मग काम कशाला करायचं, असा प्रश्न येऊ शकतो. नाही, आळसामध्ये राहिलं तर कुजाल, त्यामुळे जर चालत राहिलं तर रोलिंग स्टोन गॅदर नो मॉस. जर तुमचं जीवन जर रोल होत राहिलं, सतत जर चालत राहिलो, तर जीवनामध्ये कधीही घाण जमा होत नाही, मनामध्ये काहीही घाण तयार होत नाही. तर नेहमी चालत राहायचं, चालत राहायचं, चालत राहायचं. याच्यानंतर तुम्ही केव्हाही भेटू शकता, माझा नंबर इथे अवेलेबल आहे, हां, आणि जीवन भरभरून जगायचं. आपण 2 मिनिटासाठी एक शांती मंत्र करूया. तुम्ही घ्या, व्यवस्थित पोझिशन घ्या, आपल्या जागीच बसा. बसा तुम्ही, फक्त जी बॅक आहे ती स्ट्रेट ठेवा. मी काही मंत्रांचं उच्चारण करतो, तुम्ही शांतपणे फक्त ते ऐकायचे, बाकी काहीच नाही. तुमचं जे ब्रीदिंग आहे ते अगदी नॉर्मल ब्रीदिंग असू द्या, एफर्टलेस ब्रीदिंग. हां, नॉर्मल ब्रीदिंग म्हणजे एफर्टलेस ब्रीदिंग. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ शांति शांति शांति.
हरी ओम तत्सत श्री शिवार्पणमस्तु। सावकाश नॉर्मल याच्यामध्ये या। शिव याचा अर्थ होतो कल्याण, शिव याचा अर्थ होतो मंगल। आपलं सर्वांचं जीवन मंगलमयच राहायला पाहिजे, जीवनामध्ये काहीही अमंगल घडू नये। सिच्युएशन कशीही असावी पण मी त्या सिच्युएशनला हँडल करणार, कंट्रोल करणार नाही म्हणत आहे, मी हँडल करणार। कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हँडल करायचं आणि जीवनात पुढे जायचं, थांबायचं नाही, चालत राहायचं। धन्यवाद।